नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पावसाळ्यानंतर खाडीकिनारच्या झोपड्या तोडण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. ठाण्यातील 10 नामांकित हॉटेल्सना अस्वच्छतेबद्दल प्रत्येकी 1 लाखाचा दंड आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सिग्नलवर वाहन बंद करण्याचे आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. कळवा खाडी किनारी अनधिकृतपणे खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या झोपड्या तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. काल त्यांनी तीन तास कळवा खाडी किनारी असलेल्या शास्त्री नगर, जानकी नगर, महात्मा फुले नगर, भीमनगर ते साकेत पर्यंतचा परिसर अक्षरशः पिंजून काढला. कळवा चौक येथून शास्त्री नगर, जानकी नगर, भीमनगर, महात्मा फुले नगर, अण्णाभाऊ साठे नगर आदी परिसराची फिरून पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी खाडीकिनारी खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या पावसाळ्यानंतर तोडण्याचे आदेश दिले. या भेटीदरम्यान त्यांनी कळवा चौक, कळवा स्टेशन रोड आणि बुधाजीनगर येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. बुधाजीनगर येथील रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आयुक्तांनी भीमनगरपासून साकेतपर्यंत पाईपलाईनवरून चालत चालत या परिसराची पाहणी केली. आयुक्तांनी तीन हात नाका येथील रस्त्यांच्या कामाची पाहणी करून गटार आणि रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कावेसर येथील तलावाची पाहणी करून तलावातील काढलेला गाळ त्वरित उचलणे, आतमध्ये रॅब्रियन भिंत बांधणे, संरक्षक भिंत बांधणे आणि वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे बाळकुम येथील प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या जागेची नकाशा आणि संकल्पचित्रांसह त्यांनी पाहणी केली. बिकट प्रतिकूल परिस्थितीत वाढतानाही आपली नृत्य नाट्य आवड जोपासणाऱ्या वंचित मुलांची मनमोहक अदाकारी बघण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. गरीब वस्त्यांमधील किशोरवयीन मुलांच्या कलागुणांच्या विकासासाठी समता विचार प्रसारक संस्थेतर्फे उन्हाळी सुट्टीतील शिबिर मोफत घेण्यात येत होते. त्याचा समारोप शनिवारी होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील गरीब वस्त्यांमधील मुलांसाठी सुरू असलेल्या नाट्य जल्लोष या कार्यक्रमाचा पाठपुरावा कार्यक्रम म्हणून हे शिबिर आयोजित केले असून यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. 19 मे पासून सुरू झालेल्या या शिबिरात वंचित वस्तीतील 7 ते 15 वयोगटाच्या मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अशा विविध कला नैपुण्यांचा परिचय करून देण्यात आला, जेणेकरून त्यांची जिज्ञासुवृत्ती जागृत होईल. अनेक प्रतिभावंत आणि कलावंत प्रशिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं. या शिबिरात योग आणि प्राणायाम याबद्दल शर्मिला इनामदार यांनी मार्गदर्शन केलं. नामवंत गायिका वेद्यश्री ओक यांनी मुलांना कराओकेवर गाणी म्हणायला शिकवलं. तनुश्री दिवाण आणि विश्वनाथ चांदोरकर यांनी मुलांकडून नाचाचे धडे गिरवून घेतले. सायली घोटीकर यांनी मुलांना रंगांशी खेळायला शिकवलं आणि हस्तकलेच्या नाविन्यपूर्ण वस्तू करायला शिकवल्या. माधवीताई जोग यांनी मुलांना छान छान कथा सांगून गुंगवून टाकलं. जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे यांनी कोरडे यांनी विज्ञानातील गमती जमती आणि दैनंदिन विज्ञान यावर रंजक आणि उपयोगी माहिती देऊन मुलांना विज्ञानाचे सोपे प्रयोग करून दाखवले. नामवंत चित्रकलाकार अस्मिता तारेघरकर यांनी वर्तमानपत्रापासून कलात्मक वस्तू करायला शिकवलं. व्यवस्थापन प्रशिक्षक असलेले रुतेश पंडितराव यांनी मुलांसाठी विविध प्रकारचे बुद्धीचे खेळ घेऊन मुलांची संवेदनशीलता आणि संघभावना वाढवण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी प्रात्यक्षिके करून अंधश्रद्धेविरोधी प्रबोधन केलं. राष्ट्रसेवा दलाचे शाहीर दत्ता म्हात्रे यांनी मुलांना सामाजिक समतेची गाणी शिकवली.
येऊर, लोकमान्य नगर, किसन नगर, माजीवाडा, मानपाडा, कोपरी, रामनगर, कळवा अशा वस्त्यांमधील विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिराच्या बालकलाकारांच्या कला कौशल्याचे कौतुक करायला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन समता विचार प्रसारक संस्थेनं केलं आहे. ठाण्यातील नामांकित हॉटेल्सना अन्न आणि औषध प्रशासनाच्या बडग्यामुळे प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात रेल्वे स्थानकाजवळील कुंजविहार, राममारुती रोडवरील शिवप्रसाद, शिवसागर, तलावपाळीवरील साईकृपा, नमस्कार आदीसह 10 बड्या हॉटेलांचा समावेश असून या हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याचा ठपका अन्न आणि औषध प्रशासनाने ठेवला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी राबवलेल्या मोहिमेत या हॉटेलांमध्ये अस्वच्छता आढळल्याने नोटिसा बजावल्या असून या हॉटेलांना सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर दूषित पाण्यामुळे अन्न विषबाधा टाळण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ आणि निर्भेळ खाद्यपदार्थ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहआयुक्त देशमुख यांनी ठाण्यातील बड्या हॉटेलांची तपासणी केली तेव्हा राममारुती रोडवरील शिवप्रसाद हॉटेल, शिवसागर रेस्टॉरंट, टेंबीनाका येथील सुजय रिफ्रेशमेंट, अमोघ रेस्टॉरंट, गोखले रोडवरील शिवसागर, एसटी स्टँड समोरील कुंजविहार रेस्टॉरंट, सिव्हिल हॉस्पिटल समोरील हॉटेल ग्रीन गुरु, उथळसर नाका येथील हॉटेल माय, तलावपाळी येथील सीमा हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल साईकृपा आदींमध्ये अस्वच्छता आढळली. या हॉटेलांच्या स्वयंपाकगृहात अस्वच्छता आढळल्याने त्याचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या कलम 132 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या असून 15 दिवसांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या हॉटेल्सना सूचनांची पूर्तता करण्याबरोबरच 1 लाख रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्यातील विशेषतः दुर्गम आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. या दृष्टीने जलयुक्त शिवार आणि इतर माध्यमातून लोकांचा सहभाग घेऊन पाण्याचे संवर्धन करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे असं जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं. मुरबाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिरव्या देवाची यात्रा या महोत्सवात सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासींशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सातत्याने पाणीटंचाई अनुभवणाऱ्या या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचप्रमाणे पाण्याची उपलब्धता होण्यासाठी जंगलात पावसाचे पाणी जिरवण्याच्या दृष्टीने उपक्रम कसे राबवता येतील ते पाहण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. रोजगार हमीद्वारे लोकांना कसा रोजगार उपलब्ध करता येईल ते पाहण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. वृक्ष लागवडीसाठी सुमारे 7,500 खेड्यांसाठी महसूल आणि वन विभागाने रोपे उपलब्ध करून द्यावीत असेही त्यांनी सांगितले. 5 गावांतील 71 महिलांनी रानभाज्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्याचे कौतुकही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. आदिवासींना वनपट्टे मिळालेले आहेत पण त्यातील झाडे कापून लाकडांची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते अशी तक्रार काही आदिवासींनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या संरक्षणासाठी शिरवडी येथे मनोरे उभारण्याची मागणी मंजूर करून इतर गावांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात प्रामुख्याने मुरबाड येथील बागेश्वरी तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली आणि काम अधिक गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सिग्नलवर गाडी उभी असताना वाहन बंद ठेवावे असे आवाहन ठाणे वाहतूक विभाग आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
पर्यावरण सप्ताहाचा औचित्य साधून हे आवाहन करण्यात आलं. ठाण्यातील तिन्हात नाक्यावर नेहमीपेक्षा 300% अधिक प्रदूषण होत आहे. तिन्हात नाका जंक्शन हे ठाण्यातील वाहतूक कोंडी होणारं सर्वात मोठं जंक्शन असल्याचं ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण कक्षानं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं. या जंक्शनवर होणारं प्रदूषण हे अपेक्षेपेक्षा 300% अधिक आहे. हे प्रदूषण कमी व्हावं म्हणून सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहन चालकांना सिग्नलवर उभे असताना त्यांची वाहनं बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. सिग्नल सुटेपर्यंत इंजिन बंद करा, वाहनाची पीयूसी तपासणी करून घ्या. तसंच ज्या वाहन चालकांकडे पीयूसी नाही किंवा पीयूसीची मुदत संपलेली आहे अशांवर कारवाई न करता जागीच पीयूसी काढून देण्यात आली. त्याकरिता 4 पीयूसी तपासणी वाहने तिन्हात नाका येथे उपलब्ध करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे 250 जास्त वाहनांची पीयूसी तपासणी करण्यात आली. आदिवासी क्षेत्रातील गावपाड्यांमधील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या नवसंजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. नवसंजीवनी योजनेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. नवसंजीवनी योजना राबविण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत. भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागातही असे पथक नेमण्यात यावे. या भागात सातत्याने आरोग्य कॅम्प घेण्यात यावेत. तसेच दुर्गम आणि अतिसंवेदन क्षेत्राबरोबर आदिवासी भागात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी आदिवासी विभागामार्फत वाहन उपलब्ध करून घेऊन हा पुरवठा सुरळीत करावा. या योजनेचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांचा संपर्क होण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करावी. तसेच त्या ठिकाणी रस्ते तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात यावा. आदिवासी क्षेत्रातील श्रेणी 3 आणि 4 मधील सर्व बालकांना आंतर रुग्णसेवा आणि तातडीने औषधोपचार मिळावेत. या भागात रोजगार उपलब्ध करून लोकांना कामे द्यावीत. खावटी खर्च वाटप व्यवस्थित व्हावे. अंगणवाड्यांना पूरक पोषक आहार त्वरित मिळावा. आदिवासी भागातील शहापूर 233, भिवंडी 73 आणि मुरबाड 77 आणि अंबरनाथ तालुक्यातील 4 गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.